राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ही येत्या 10 डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील हेदली या गावी संपन्न होणार होती, मात्र 7 डिसेंबर पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामुळे शरदचंद्रजी पवार यांना कोकणातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी येणे शक्य नसल्याने श्रेष्ठींच्या निर्णयानुसार सदरची बैलगाडा शर्यत ही पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती अमित कदम यांनी दिली आहे। तरी पुढची तारीख देखील लवकरात लवकर कळवण्यात येईल असे दापोली विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमित कदम यांनी सांगितले। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खेड येथील हेदली गावी 10 तारखेला बैलगाडा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित केलेली होती। या बैलगाडा शर्यतीसाठी सर्व आपली तयारी झालेली आहे। या मैदान आपण पाहू शकता, मैदान व्यवस्थित चांगले तयार झालेले आहे। त्याचप्रमाणे आपण सर्व ज्या आवश्यक त्या बाबी आहेत या सर्वच आपण पूर्ण केलेल्या होत्या, परंतु आता सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे आणि या सर्वामुळे सध्या शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या या कोकणातील शेतकऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आमचा आणण्याचा प्रयत्न आहे, परंतु हिवाळी अधिवेशनामुळे ही तारीख आपण पुढे ढकलतो आहे आणि लवकरच आपणास नवीन तारीख मिळेल आणि जेणेकरून इथल्या शेतकरी बांधवांना आणि शेतकरी बांधवांसाठी आपली भेट देण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते या इथे येतील आणि आपणा सर्वांशी हितगुज करतील। त्यासाठी आपण ही तारीख पुढे ढकलतो आहे, लवकरच ही तारीख आपणास कळवण्यात येईल। आपल्या माध्यमातून सर्व बैलगाडी चालक मालक आणि रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या तारखेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित